नगराध्यक्ष चारुशीला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबिराचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. नवीन पनवेल येथील सिकेडी विद्यालयामध्ये पार पडलेल्या या उद्घाटन कार्यक्रमास भाजपा ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, नगराध्यक्ष चारुशीला घरत, नायब तहसीलदार कल्याणी कदम, पाणी पुरवठा सभापती अनिल भगत, आरोग्य सभापती मनोहर म्हात्रे, बांधकाम सभापती राजू सोनी, शिक्षण सभापती गणेश पाटील, महिला व बाल कल्याण सभापती सीताताई पाटील, गव्हाणच्या सरपंच रत्नप्रभा घरत, नगरसेवक जयंत पगडे, ग्रामपंचायत सदस्य सुगंधा कोळी यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक नॉन क्रिमिलियर दाखला, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदार नोंदणी आदी दाखले काढून देण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. शासनाच्या या सेवा आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून आमचे हे सगळे कार्यकर्ते सहकारी, शासनाचे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी हे सुद्धा तितक्याच महत्त्वाची भूमिका बजावतात. मी त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी हे अभियान अशाच पद्धतीनं जोशानं जोमानं चालू राहावं यासाठी शुभेच्छा देतो. नगराध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणाऱ्या महिला मंडळाचे काही उपक्रम असोत, वार्डामधल्या समस्या असोत, वेगवेगळे उपक्रम व्हावायचे असोत, सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची त्यांची जिद्द असते. जे जे या शहरामध्ये चांगलं घडतं आहे ते माझ्या वार्डात झालं पाहिजे. जे जे अन्य नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये काही चांगले उपक्रम आहेत, आपल्या परिसरात काही चांगले उपक्रम घडत आहेत, तसे उपक्रम आमच्याकडे झाले पाहिजेत याच्यासाठीचा त्यांचा अट्टाच असतो. आणि त्यामुळे गेल्या 4 वर्षामध्ये एकीकडे नगरसेविका म्हणून वार्डाची कामं करणं पण त्याचबरोबर शहराच्या सगळ्या प्राथमिक प्राधान्य जे आहेत गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी काम करणं यासाठी त्यांनी भरपूर या ठिकाणी संघर्ष केलेला आहे. बऱ्याच वेळेला अलीकडच्या काळात त्यांची तब्येत बरी नव्हती पण तरीसुद्धा नगरपालिकेच्या सगळ्या उपक्रमांमध्ये त्या सातत्याने सहभागी झाल्या. एकीकडे हॉस्पिटलात जायचं आणि त्याच वेळेला नगरपालिकेच्याही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडायच्या, हे सगळं तारेवरची कसरत कुटुंबाच्या सहित ही जबाबदारी त्या अगदी हसत हसत पार पडत आहेत. आणि त्यामुळे निश्चितच या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या त्या अभिमानाचा विषय ठरलेले आहेत. त्यांचा आम्हाही सर्वांना मनापासून अभिमान वाटतो, पनवेलवासियांना आपला मनापासून अभिमान वाटतो. हा कार्यक्रम राबवत असताना जसं आपण एखाद्या मॉलमध्ये जातो त्यावेळी भाजी घेण्यापासून आपण टी व्हीसुद्धा आपण त्याच मॉलमध्ये घेतो, म्हणजे एव्हरीथिंग अंडर वन रूफ आपल्याला म्हटलं की एका चित्रिकाली सर्व गोष्टी अवेलेबल असतात. त्याप्रमाणे नगराध्यक्ष मॅडम यांनी आज या सर्व विविध दाखल्यांचं वाटप हे एकाच ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा फायदा आपल्या सर्वांना मिळणार आहे. असेच उपक्रम नगराध्यक्ष मॅडम आणि आमच्या सर्व सहकारी पनवेल शहरामध्ये राबवत असतात, त्याचा फायदा नागरिकांना जरूर मिळतो. आणि जीवनामध्ये काम करत असताना आपण आपण गडबडीत असतो, कामाचे असते व्यापामध्ये असतात, धंद्याचे असतात किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये असेल, आपल्याला वेळ मिळत नाही. पण हे दाखले एकाच ठिकाणी रजिस्टर होऊन एकाच ठिकाणी वाटले जाणार असल्या कारणाने त्याचा खूप उपयोग होईल व आपला वेळ खूप वाचला जाईल. असेच कार्यक्रम नगराध्यक्ष मॅडम यांनी अनेक त्यांच्या वाडामध्ये घेतलेले आहेत. मग ते माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विकास काम त्यांच्या वैयक्तिक फंडामधून असतील, नगर परिषदेच्या फंडामधून असतील, अनेक कार्यक्रम असे मग रस्ते असतील, गटारे असतील किंवा विविध प्रकारचे पेवर ब्लॉक असतील अशा विविध प्रकारचे कार्यक्रम त्या राबवत असतात. आमच्या सर्वांच्या आमच्या नगरसेवकांच्या त्यांना शुभेच्छा आहेत.